हॅलो चिक, क्षमस्व काही कारण समजावं तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता. सामन्याचा सामनावीर आपण बघितलं, पिंड यांना ज्याने कलाटने देणारं षटक हाताळलं, 3 धावसंख्येच्या षटकामध्ये गडी देखील बाद केला होता. फिरकी आक्रमण, फिरकीची जादू पाहायला मिळाली. हॅलो चिक, हॅलो. आणि पाटील यांचे आगमन झाले आमच्या व्यासपीठावर, त्यांचं मनपूर्वक स्वागत. तुमच्या समोर मॅच येत असताना बागेश्वर देसाई वर्सेस सागाव. सागावच्या कॅप्टनने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा त्यांचा निर्णय आहे देसाईच्या अगेन्स्ट. कुठे जाऊ नका, पाहत राही स्पर्धा. हा एकवीरा चषक 20-20 हे दुसरं पर्व. आणि आता इथे येईल मायक्रोफोन वरती मान फ्रॉम आजेगाव. आजेगावचा गोड आवाज तुमच्या समोर येईल. नितीन काळन, धन्यवाद. तर दिनेश पाटील यांचा इथे सत्कार केला जाईल. मी प्रल्हाद काळन ह्या विनंती आपल्या शुभसचे. दिनेश पाटील यांचा सत्कार करायचं, एक चांगले क्रिकेटर सुद्धा आहे. विजयनगर या संघासाठी सुद्धा त्यांची वर्णी लागायची अंडरआर्म क्रिकेटमध्ये. आणि आजही जेव्हा जेव्हा रिजन्सीमध्ये स्पर्धा होतात तेव्हा नक्कीच दिनेश दादा स्वतः खेळत असतात, कारण क्रिकेट हा खेळ सर्वांचाच तुमचा आवडीचा खेळ आहे. तर आजेगावचे उद्योजक केशव काळन बघा आपल्याला आमंत्रित केलं जातं आयोजकांच्या वतीने या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत. बल्लू जयस्वाल सुद्धा आहेत, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. आणि महेंद्र म्हात्रे सुद्धा सामना एन्जॉय करतायत. तर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना तुम्ही पाहताय. सागाव संघ नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते टीम जय वागेश्वर. देसाई संघाला क्वार्टर फायनल नंबर 2 आणि सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालाय तो जय गावदेवी भक्ती स्फोट नांदिवली. देसाई संघ आपला 12 खेळाडू पाठवा. सलमीला कृष्णा आणि रिची म्हात्रे येत आहेत. सचिन म्हात्रे यांनी एकादच जर झेल पकडला तर प्रल्हाद काळन यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल सचिन म्हात्रेसाठी. 75 धावांची खेळी सचिनने साकारली होती पहिल्या मॅचमध्ये नाबाद, आणि 78 धावांचा पाठलाग केला होता सागाव संघाने. आता त्यावेळी मिलिन म्हात्रे संघामध्ये नव्हते, आता मिलिन म्हात्रे सुद्धा या मॅचमध्ये कमबॅक करतायत. आणि यातून विजेता संघ सेमीफायनलची मॅच जय गावदेवी भक्ती स्पोर्ट नांदिवली या संघावर मॅच खेळ सेमीफायनलची. तर पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज रोहित भोईर, सेकंडला कृष्णा, नो सेकंडला रिची म्हात्रे. याच कृष्णावरती विश्वास दाखवला होता प्रमोद म्हात्रे. मला आजही स्पर्धा आठवते, मुंब्रा येथे नाईट स्पर्धा होती, सुरई संघाला सुद्धा पराभूत केलं होतं जय वागेश्वर देसाई संघाने, आणि कृष्णाला त्यावेळी उत्कृष्ट फलंदाज सोन्याची अंगठी मिळाली होती. आम्ही ती स्पर्धा बघण्यासाठी तिथे गेलो होतो. आणि ज्या ज्या खेळाडूवरती प्रमोद म्हात्रे यांनी विश्वास दाखवला आहे त्या खेळाडूंनी त्या संधीचं सोनं केलं आहे. आता बघा ते कृष्णा सलामीला येत आहेत. पहिल्या मॅचमध्ये प्रमोद म्हात्रे सलामीला आले होते. प्रमोद म्हात्रे यांचे सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला, कारण की एक लेजंड क्रिकेटर आहेत कल्याण डोंबिवलीचे. ठाणे रायगड ज्यावेळी मॅच होते त्यावेळी खूप मोठी जिम्मेदारी त्यांच्याकडे असते. आणि ठाणे रायगड मॅच उद्या तुम्ही पाहू शकाल विगर नाईट स्पर्धेमध्ये. पहिला चेंडू कव्हरच्या ठोक्यावर खेळायचा प्रयत्न, आउटफील फास्ट आहे, क्षेत्ररक्षक चेंडू मागे. आणि बघायचं रिची तिसरी धाव वेगाने पूर्ण करतायत का, आणि तिसरी धाव वेगाने इथे पूर्ण केली जाते. तर 3 धावांवरती खातं उघडलं होतं जय वागेश्वर देसाई संघाचं. सेकंडला रिची म्हात्रे येत आहेत. अंडरमची सुद्धा चांगली स्पर्धा तुम्ही पाहिली, महेश पाटील प्रतिष्ठान वरुण शेट्टी यांच्या माध्यमातून घोगरसवाडीमध्ये. गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवर, इथे मात्र वेगवान चेंडू होता, कोणत्या प्रकारचं उत्तर नव्हतं रिचीकडे. डॉट चेंडू जिथे समाप्त होते पहिल्या चेंडूत 3 धावा आल्या होत्या. आणि इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज रोहित भोईर. अजून एक वेगवान चेंडू, सलग दुसऱ्यांदा बीट केलं ते फलंदाज रिची म्हात्रेला पूर्णपणे शांत ठेवलंय. चार षटकांचा सामना आहे, 50-55 धावा तरी कराव्या लागतील जय वागेश्वर देसाई संघाला. रोहित गोलंदाजी मार्कवर,
इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून षटकार करतोय. मिड ऑनला क्षेत्ररक्षक होते, मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतात वेगाने. सूरज भोईर सुरेख क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅकिंग साठी रोहित येत आहेत. दोन धावा ऍड होतील रिचीच्या खात्यामध्ये. कृष्णा तीन धावांवरती खेळतोय. रिचीने तीन चेंडूचा खेळ केलाय, तो दोन धावांवरती खेळतोय. चार चेंडूचा खेळ संपलाय. पाच धावा जय बागेश्वर देसाई संघाचे झालेत. रोहित गोलंदाजी मार्कवर. इथे रिचीच्या बॅटमधून सुरेख फटका लॉंग ऑनच्या दिशेने. चेंडू सीमा पार जाईल. रिची मात्रेच्या बॅटमधून येणारा संघर्षमय चौकार. धन्यवाद. धावसंख्या 9. रिची मात्रेच्या बॅटमधून चौकार आलाय. मोठ्या फटक्यांच्या शोधात होते ते. अजून एक चांगला फटका मात्र कवर्सला. क्षेत्ररक्षक आहे. धावची ती संधी आणि फलंदाज रिची मात्रेची बॅट थोडीशी हवेत राहिली आणि त्यामुळे रिची मात्रेला आता मैदान सोडावं लागेल. रनिंग बिटवीन द विकेट थोडस आपल्याला कमी पाहायला मिळतंय रिची मात्रेकडनं. आणि हा लागणारा पहिला धक्का जय वागेश्वर देसाई संघाला 9व्या धावसंख्येवरती. त्रिमूर्तीनगरचे उद्योजक आकाश वाघमारे यांचं आगमन झालंय. त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. एकवीरा चषक 2020 मध्ये. अनिल आडव सुद्धा आलेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्रिमूर्ती प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा एक चांगली स्पर्धा तुम्ही या मैदानामध्ये पाहता. आणि त्रिमूर्तीनगरच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा स्पर्धा होते भरपूर संख्येने प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. त्रिमूर्ती नगर जे खेळाडू आहेत भरपूर क्रिकेटची आवड त्यांना. जॉबला सुद्धा बरेचसे खेळाडू आहेत, मात्र वेळात वेळ कळून ते स्पर्धा खेळतात. सातत्याने या मैदानामध्ये सराव करत असतात. TPL त्रिमूर्ती प्रीमियर लीग स्पर्धा आपण या मैदानामध्ये आम्ही कव्हर केली होती. अनिल असतील, अज्जू सिंग असतील, कल्लू बद्री यादव, कल्लू यादव, सातत्याने बऱ्याचशा स्पर्धा या मैदानामध्ये आयोजित केल्या जातात. तर क्रीडांगण खूप चांगलं आहे, चांगली खेळपट्टी तुम्ही पाहतायत. प्रेक्षकांना चांगली बसण्याची व्यवस्था आहे या स्पर्धेमध्ये, या मैदानामध्ये. अमोल बागुळ मात्र आपली भूमिका चोख बजावत आहेत सीमारेषेवर सातत्याने सकाळपासून. महेंद्र म्हात्रेसुद्धा सज्ज आहेत सीमारेषेवरती. कोमल भोईर आहेत. कारण त्या स्वयंसेवकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. मिलिंद गोलंदाजी मार्गवर. इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क होत नाही आहे. डॉट चेंडूची समाप्ती होते पहिल्या मॅचमध्ये जय बागेश्वर देसाई संघाने. ऐगावदेवी मोरियास एंटरप्राइजेस घेसर संघाला पराभूत केलं. 62 धावा त्यावेळी देसाई संघाने कुठल्या होत्या. याच हितेशने खूप चांगला खेळ केला होता. तो हितेशला खेळ आता करावा लागेल, कारण मॅच दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. क्वार्टर सेमी अशा मॅचेस ज्यावेळी त्यात नॉकआउट सिस्टम असते. एकच धाव, चांगली गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण सागव संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतंय. धावसंख्या देसाई संघाची 1-10. दुसऱ्या फेरी ज्यावेळी सुरू होते पहिल्या फेरीपासून नॉकआउट सिस्टम असते. हारल्यानंतर तुम्ही या स्पर्धेतनं बाहेर जाल. मिलिंद राईट मोर द विकेट. इथे मात्र सुरेख गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. मिलिंद मात्र पहिल्या मॅचमध्ये नव्हते आणि या मॅचमध्ये त्याने कमबॅक केलंय. वेदांत पाटील सुद्धा कमबॅक करतात या सामन्यामध्ये. संदीप पाटील यांचे चिरंजीव. अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल का. आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केलीये फलंदाज कृष्णाने. धन्यवाद. पंच सुभाष पाटीलला झेलबाद आहे. नक्कीच कृष्णा झेलबाद आहेत हेच पंच सांगतायत. फलंदाज
आकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल। खराब फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते जय बागेश्वर देसाई संघाच्या माध्यमातून, कारण की पहिल्या मॅच मध्ये जी फलंदाजी केली होती ती फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळत नाहीये। आकाश पाटील येत आहेत नवीन फलंदाज। आकाश पाटील आणि हितेश भोईरी जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत। जय वागेश्वर देसाई संघ थोडासा अडचणीत आहे, दुसरं षटक मार्गस्थ आहे। मिलिंद म्हात्रेने आतापर्यंत चार चेंडू फेकलेत, सिंगल धाव फक्त खर्च केली। रोहित भोईरने नऊ धावा खर्च केल्या म्हणजे गोलंदाजी चांगली झाली आतापर्यंत सागाव संघाची। राम म्हात्रे यांनी नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। इथे मिडविकेटला क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले होते, प्रयत्न खूप चांगले केले। बघा जे दोन धावा पूर्ण आल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि किती वेगाने धावत आहेत आकाश। तीन धावा इथे सहज पूर्ण करत आहेत। धाव संख्या 13, 1 to go। चार धावा फक्त खर्च केल्यात आतापर्यंत मिलिंद म्हात्रेने पाच चेंडू मध्ये, आणि धावांसाठी थोडासा संघर्ष करावा लागतो जय वागेश्वर देसाई संघाला। इथे फटका चांगलाय स्क्वेअर लेगच्या वरून, आउट ऑफ द पार्क षटकार। खेळ संपला, मिलिंदने धावा खर्च केला, शेवटचा चेंडू होती, मिलिंदला षटकार लागला, त्याने धावा खर्च केला। 10 धावा झाल्या, 19, दोन षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे। तिसरं षटक घेऊन गोलंदाज वेदांत संदीप पाटील। संदीप पाटील ज्याने एक काळ गाजवला टीम सागाव संघाटी, प्रमोद म्हात्रे यांच्या सोबत सुद्धा ते बरेचशे वेळा खेळलेत। बोरेश्वर पाटील सुद्धा आलेत आमचे मित्र देसाईचे, त्यांचंही मर्मपूर्वक स्वागत। इथे माझा चेंडू खेळून काढतोय फाईन लेगच्या दिशेने, कुणी क्षेत्ररक्षक नाहीये, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू सीमा पार जाईल चार धावांसाठी। तर वेदांचं स्वागत चौकारण केलं आकाशने। आकाश जुनडोंबीचे इथे स्पर्धा खेळून मात्र इथे पुन्हा थोडीशी दमखक झाली, त्याची धावपळ करून तो इथे दाखल झालाय। हे दोन स्पर्धा सुरू आहेत, त्यामुळे थोडीशी खेळाडूंची धावपळ होते। इथे आकाश पाटीलच्या बॅटमधून फटका चांगलाय, सूरज खूप वेगाने आलेत मिड विकेटला, सुरेख झेल टिपलाय आणि फलंदाज आकाश पाटीलची खेळ इथे समाप्त। 23 त्या धावसंख्येवरती लागणारा तीसरा धक्का जय बागेश्वर देसाई संघाला। तर कैलास फोरजी यांचे आगमन झाले डान्सरचे या व्यासपीठावरती, आपले हार्दिक स्वागत। एक चांगले पंच आणि ऋषी इलेवन काटे या संघाचे कॅप्टन सुद्धा आहेत कैलास फोरजी, आपले मनपूर्वक स्वागत। तर नवीन फलंदाज राहुल भोईर येत आहेत, धापल का धावा लागल्या त्या 23। इथे मात्र फाईन लेगचं क्षेत्र निवडलंय, क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, प्रयत्न केले हरेशने मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमा पार जाईल चार धावांसाठी।
27 अंडर 20 स्पर्धा सुद्धा आयोजित केली आहे. सोमेश पाटील छत्रपती क्रीडांगण देसाईच्या मैदान 26 तारखेला वन डे फिनिश. 12 संघ अंडर 21 च्या खेळतील. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण सुरतचं. एकने धाव संघ पुढे सरकेल. 28 धावा झाल्यात. पीसीबीच्या स्पर्धेत खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलं होतं वासुदेव पाटील यांनी देसाई संघाच्या. जॉन्टी रोड्स म्हणून ज्यांची भूमिका आहे देसाई टीमसाठी. मुरेश्वर पाटील यांचे पिताश्री. धावपलका धावा लागल्या त्या 28 आणि इथे सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय राहुल भोईरच्या बॅटमधून येणारा हा चौकार. संख्या 32 गॅप मध्ये चेंडू खेळून काढतायत आणि आता मात्र आमचे स्वयंस्फूर्ती आहेत अमोल बागुल. पंचांचा इशारा येतोय चौकार. वेदांचं षटक थोडस महागड तुम्हाला पाहायला मिळतंय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि देसाई संघाची धावसंख्या ती 12.00 च्या सरासरीने 36 धावात आपल करती. छत्तीस धावा झाल्यात. मुरेश्वर पाटील आलेत त्यामुळे त्यांचं पाहुणचार आम्हाला करावंच लागेल. त्यामुळे त्यांना पाण्याची मागणी तर आमच्याकडे केली. मुरेश्वर या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे आपलं. 36 धावा झाल्यात आणि आत्ता मात्र चांगल्या धावसंख्या उभारली. आता मात्र जय वागेश्वर देसाई संघाने आणि शेवटचं षटक घेऊन येतात गोलंदाज सूरज भोईर. बारा 12.00 सरासरीने 36 धावा. नांदिवली संघ सेमीफायनलसाठी क्वालिफाय झालाय आणि त्यांच्या समोर कोणता संघ असेल सागाव की देसाई. सागाव देसाई जर तुम्ही 8 ते 10 वर्ष जर मागे गेले तर खूप रफ अँड टप मॅच व्हायच्या. इथे मात्र लोफलटा चेंडू होता. स्क्वेअर ऑफ द विकेट गॅप मध्ये खेळून काढतायत. आउटफील्ड फास्ट आहे. हितेशच्या बॅट मधून येणार अजून एक चौकार. धावसंख्या 40 सूरज चोळेगाव यांकडून. अजून एक चांगला धमाका. हितेश भोईर ऑन फायर. स्क्वेअर लेगच्या वरून मोरेश्वर पाटील यांचं स्वागत करत असताना हा षटकार. धन्यवाद डीजे. मोरेश्वर पाटील घाई करू नका. षटकाराच्या बाहेर झेल पकडल्यानंतर कोणतंही पारदोषिक नाही आहे. थोडं आपल्या जीवाची काळजी घ्या. 46 धावा झाल्यात. 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे कारण कोणत्याही प्रकारचं पारदोषिक नाही आहे षटकाराच्या बाहेर. राजू शेठ भोईर मोठा गावचे असतील तर तुम्हाला नक्कीच पारदोषिक मिळालं असं. डीप एस्टकावर रिझनच्या दिशेने खूप चांगला प्रयत्न केला होता इथे क्षेत्ररक्षक प्रतीकने. झेल कठीण होता. 2 धावा ऍड होतील. धावसंख्या 48. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 48 धावा झाल्या. ज्या धावांच्या शोधात होता जय वागेश्वर देसाई संघ त्या धावा त्यांना आता मिळाल्या आहेत. मात्र इथून बघायचं अजूनही 3 चेंडूमध्ये 7 ते 10 धावा अजून आल्या तर गोलंदाजीमध्ये फाईट करू शकतात जय वागेश्वर देसाई संघ. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आलेत राम म्हात्रे. खूप चांगला प्रयत्न. आमचे हॉलेंडर सुद्धा तिथे आहेत महेंद्र म्हात्रे. नक्कीच कोणत्या प्रकारचा त्यांचा इशारा येत नाही. फक्त 2 धावा इतिहासला मिळतील. 50 कंप्लीट. जोरदार टाळ्या होत्या जय वागेश्वर देसाई संघासाठी. 50 धावा इथे पूर्ण आल्या आहेत. पहिल्या षटकात फक्त 9 धावा होत्या. मात्र त्यानंतर धावांची गती खऱ्या अर्थाने वाढवली हितेश भोईरने
ज्या हितेशने पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ खेळला होता. दोन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एखादा चौकार एखादा षटकाराच्या शोधात असतील हितेश भोईर, मात्र सुरज त्यापासून त्यांना थांबवेल का. राईट अमोर टू विकेट. इथे मात्र हेलिकॉप्टर शॉट, मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सचिन मात्रे. चूक होणार नाही फलंदाज हितेशचे खेळ समाप्त. जर सचिनने एखादा झेल पकडला असता तर 200 रुपयाचं कॅश प्राईज होतं, मात्र थोडस उशीर झाला त्यामुळे सचिनच्याही लक्षात आलं नाही. 41 खेळ हितेशने 26 धावांचं योगदान दिलं आणि नवीन फलंदाज एक्स्टायलिस क्रिकेटर सोमेश्वर पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. मात्र ते नोन स्ट्राईक एंडला आहेत. एकच चेंडू आता बाकी आहे. 50 धावा झालेत सोमेश्वर नोन स्ट्राईक एंडला आहेत. त्यांच्या माध्यमातून अंडर 21 ची स्पर्धा तुम्ही पाहू शकाल. ओमकार अनिकेत आणि सोमेश्वर पाटील 26 फेब्रुवारीला ती स्पर्धा तुम्ही पाहू शकाल छत्रपती क्रीडांगण देसाईच्या मैदानात. 1 to go. इथे मात्र ऑफस्टंपच्या बाहेर हातावरती नियंत्रण नाहीये. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते पंच. तुषार सरांचा इशारा येतोय. व्हाईट 51 धावा झाल्यात. या धावांमध्ये फाईट करू शकतो जय वागेश्वर देसाई संघ. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. उद्या कारण तुम्ही पाहू शकाल विगरच्या नाईट स्पर्धेमध्ये ठाणा रायगड मैत्रीपूर्वक मॅच पुन्हा एकदा. इथे मात्र चेंडू हवेत आहे. दोन क्षेत्ररक्षक आलेत. काय घडलं जात आहे मैदानात. झेल तर सुटलाय. 2 धावाही पूर्ण आल्या तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सोमेशने कॉल दिला होता तिसऱ्या धावेचा, मात्र फलंदाज इथे धावचित बाद होईल. कॉल खूप महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. चार षटकांचा खेळ संपलाय. जय वागेश्वर देसाई संघाने 5 गडी बाद 53 धावा कुठल्या 54 धावांचं लक्ष आहे ते सागाव संघासमोर. आणि सामना जेव्हा सुरू होईल आपण दुसऱ्या तर जाऊया आमचे सहकारी समालोचक हेडुडने गावचे करण काण यांच्याकडे. डीजे
थैंक यू सो मच नितिन जी काळन उपस्थित तमाम लाडक्या क्रीडारसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो हा एकवीरा चषक 2020 या दुसऱ्या पर्वामध्ये आणि विनंती करेन समाजसेवक देसाईचे आदरणीय श्री पशुपतीजी मादरे साहेबांना आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे मनपूर्वक आपलं हार्दिक स्वागत आणि त्याचबरोबर केशवजी काळन जे आजदेचे आहेत त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे मनपूर्वक आपलं हार्दिक हार्दिक स्वागत दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत सध्या तुमच्या समोर आहे देसाई वर्सेस सागाव या दोन संघांमध्ये फिफ्टी थ्री त्रेपन्न धावसंख्या मात्र उभारले बॅटिंग करत असताना जे वागेश्वर देसाईने फलंदाजीचा आपण विचार केला तर आघाडीला कृष्णा आणि रिची आले होते रिची यांनी 6 धावसंख्येचं योगदान दिलं कृष्णाने 3 धावसंख्येचं त्यानंतर हितेश आला होता हितेशने खूप चांगली बॅटिंग केली हितेशचा जर विचार केला तर एकंदरीत त्याने 2 षटकार लगावले 2 चौकार लगावले आणि एकंदरीत 26 धावसंख्येचं योगदान दिलं आकाशने देखील 1 चौकार ठोकला होता त्याने 7 धावसंख्येचं योगदान दिलं आणि लागोपाठचे 2 चौकार अखेर राहुलने देखील ठोकलेत 54 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठला केला जाईल आता सागावच्या माध्यमातून सामन्याला सुरुवात मयूर पहिला चेंडू फुल टॉस होता गॅप मध्ये डाऊन द ग्राउंड लॉंग ऑनला एक टप्पा घेतल्यानंतर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आघात होतोय सागावच्या डावाचा चौकाराने लागोपाठच्या 3 चौकारांसाठी 300 रुपयाचं पारितोषिक आणि लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक फलंदाज सचिन मात्रेसाठी प्रल्हादजी काळन यांच्याकडून हे पारितोषिक असेल पहिला चौकार ठोकला इथे मयूर मात्र आपल्याला पाहायला मिळतोय पावरप्लेच्या पहिल्याच षटकामध्ये आणि एका हाताने जरी षटकार ठोकला तर 500 रुपयाचं पारितोषिक असेल सचिन मात्रेसाठी प्रल्हाद काळन यांच्याकडून एका हाताने षटकार किरण पवार सावळेश्वर सावळा हा संघ इनसाइड आउट व्हॉट अ शॉट एलिव्हेशन देखील आहे जसा चेंडू बॅटवरती आला साऊंड पाहायला मिळाला तुम्हाला आणि हा दुहेरी संघ मिळवून देईल 6 धावा आज मात्र वेगळ्याच रंगात तुम्हाला पाहायला मिळेल सचिन मात्रे पहिल्या मॅचमध्ये अफलातून खेळली आणि आता या मॅचमध्ये सुरुवात तशाच पद्धतीचे इनसाइड आउट हाफ वॉली बरोबर फेकून दिलाय एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर लागोपाठचा हा दुसरा षटकार येत असताना अगेन्स्ट एक मुरलेला खेळाडू यावेळेला आपल्या बॅटमधून अफलातून बॅटिंग करत असताना मयूर मात्रेवरती आक्रमण लागोपाठचे 2 षटकार येत आहेत आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली आतापर्यंत 16 लक्ष 54 धावसंख्येचं मयूर तयार ओव्हर द विकेट पंचांच्या डाव्या बाजूने सचिन मात्रे ऑन अ स्ट्राईक हा चेंडू ऑर्थोडॉक्स लॉंगरला हितेश भोईर समोर टप्पा घेतल्यानंतर पिकअप गॅदर अँड थ्रो तोपर्यंत एक सिंगल आणि सिंगल आता स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राइकिंग एंडला फलंदाज चिन्मय एक सिंगल आहे धाव फलक आपण बघतोय 17 या आकड्यावरती खूप चांगली बॅटिंग केली सचिन मात्रेने पहिल्या मॅचमध्ये 75 धावसंख्या अवघ्या 24 चेंडूंमध्ये ती खेळी त्यांनी साकारली होती आणि आता या मॅचमध्ये सुरुवात करत असताना एक चौका ठोकला आणि त्यानंतर 2 षटकार लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर एक क्षेत्र त्यांनी निवडलं षटकारांसाठी कारण आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू एक हाफ वॉली आणि एक अगदी आपण बघितलं तर गुडलँड स्पॉटवरती होता
मयूर तैयार समोर आता डावखुऱ्यात असा फलंदाज चिन्मय ओवर विकेट उचललाय ऑन साइडला आकाश येतो त्या ठिकाणी ऑर्थोडॉक्स लॉन्ग ऑनला आणि आकाशने टिपलाय हा आकाशामधून येणारा झेंडू फलंदाज हा पहिलाच बाद मयूरचा विश्वास गेला तर मयूरने आता हे पहिलंच यश मात्र संपादन केलंय आणि लगेचच टीम मीटिंग कॉल केली प्रमोद म्हात्रे यांनी हे खूप गरजेचं आहे कारण मयूर थोडासा मागडा ठरलाय परंतु त्याने यश संपादन केलं जो वेळ होता फलंदाज येतोपर्यंत एक टीम मीटिंग छोटीशी तुम्हाला पाहायला मिळाली आणि आता इथे नक्कीच कशाप्रकारे इम्प्लिमेंट करतील प्लॅनिंग स्टार्टरची कट कोणता असेल पुढचा देसाईचा अगेन्स्ट सागावचा पहिल्याकडे मात्र बाद झाला धावसंख्या सध्या 17 लक्ष 54 धावसंख्येचा मैदानाच्या आतमध्ये एक लेफ्ट हँडेड बाहेर झाला आणि दुसरा लेफ्ट हँडेड राम मात्र येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला लास्ट बॉल टू गो इनफील्ड शॉर्ट साइड मॅन अगदी फ्लाइंग स्लिपमध्ये पाहायला मिळेल पॉईंट आहे शॉर्ट कवर एक्स्ट्रा कवर आखोटा पैसा हा चेंडू लेट कटचा फटका फ्लाइंग स्लिप मध्ये खेळाडू होता त्याला बीट करून थर्ड मॅनला खूपच वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय पायाच्या सहाय्याने अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यश प्राप्त झालं त्या क्षेत्ररक्षकाला फेकी करतोय सेकंड अटेम्प्ट मध्ये उचलून तोपर्यंत या 3 धावा आणि तिहेरी धावेने पॉवर प्लेच्या या पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि एकंदरीत 20 ही धावसंख्या पाहायला मिळते आणि ही 20 धावसंख्या मात्र वैयक्तिक तुम्हाला पाहायला मिळेल ती देखील सचिन म्हात्रेची खूप चांगली बॅटिंग 54 धावसंख्येचं लक्ष 20 धावा धावफलकावरती आता समीकरण जर आपण बघितलं तर अजूनही विजयासाठी बनवायचं आहे त्या म्हणजेच 34 धावा चेंडू शिल्लक असताना 18 रिक्वायर्ड रिमेनिंग 18 हे लक्ष आता या मॅचच्या दरम्यान जय वागेश्वर देसाईच्या अगेन्स्ट सागावचं मयूर जर आपण बघितलं पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये आला कारण नितीन पाटील आज या मॅचमध्ये ते अनुपस्थित आहेत अनफिट पाहायला मिळाले शरीर त्यांना साथ देत नव्हता पहिल्या मॅचमध्ये ते नक्कीच मैदानाच्या आतमध्ये उतरले होते परंतु 2 ते 3 चेंडू टाकल्यानंतर त्यांना माघारी यावं लागलं रिटायर्ड हर्ट झाले आणि त्यानंतर आता मात्र ते रेस्ट करत आहेत आणि ते थोडासा फटका नक्कीच बसला देसाईला कारण सातत्यानं तुमचा पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज आज तुमच्या स्क्वॉडमध्ये नसेल तर पॉवर प्लेचे षटक कोणता गोलंदाज हाताळणार हे खूप गरजेचं होतं मयूरला पाचरण करण्यात आलं आणि मयूर थोडासा महागडा ठरला आता 18 चेंडू 34 धावसंख्येचं समीकरण असेल राहुल भुईर तयार होत असताना बॉलिंग मार्कवरती त्याच्या समोर आव्हान सचिन म्हात्रेचं 18 चेंडू 34 धावा ऑन साइडला लॉन्ग ऑन डीपमध्ये मिड विकेट डीपमध्ये स्क्वेअर लेग ओव्हर द विकेट फुल टॉस होता आणि सरळ हा चेंडू पाहायला मिळतोय फाईन लेगला खूपच वेगाने ट्रॅव्हल होतो अंपायरचा इशारा नो बॉल वेस्ट साइड मिळतील इथे या 5 धावा फ्री हिट ऑन फ्री हिटचा चेंडू असेल आणि आता सचिन म्हात्रे या चेंडूचा कशाप्रकारे फायदा उचलेल आतापर्यंत धावसंख्या 35 होती आणि यावेळेला हा फटका पिकअप शॉट सरळ फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला टप्पा घेतल्यानंतर सीमारेषेच्या बाहेर चौकार वैयक्तिक 103 धावा आतापर्यंत ठोकल्या सचिन म्हात्रे पहिल्या मॅच मध्ये 75 आणि या मॅच मध्ये नॉट आउट 27 वरती खेळतायत धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर आता 28 धावा लक्ष 54 धावसंख्येचं या मॅच मध्ये सागाव संघ समोर आहे देसाईच्या अगेन्स्ट सचिन म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला फुल टॉस होता ऑफ साइडला बॅटचा फ्लो ओपन केला मिसफील्ड मयूर कडून आणि त्यांना भेदून हा चेंडू एक्स्ट्रा कवर सीमारेषेच्या बाहेर चौकार चुकीचं रूपांतर 4 धावेमध्ये चौकार आणि धाव फलक 32 आउटसाइड कॅच ड्रॉप झाली
एज घेतली बॅटची कडा आणि हे जीवदान आता मिळत असताना एका जाताने थोडासा बाहेर होता चेंडू आणि आताला ब्रश झाला प्रमोद म्हात्रे यांच्या. जेल सोडला जातोय आयुष्यमान भवचा शुभ आशीर्वाद या मॅचमध्ये सचिन म्हात्रेला. धावसंख्या 32 लक्ष 54 धावसंख्येसह राहुल ओवर विकेट फुलटॉस होता आडवा बॅटने गॅपमध्ये एक्झिक्यूट केला मिड विकेटला. आकाश खूपच वेगाने उचलल्या चेंडूला स्ट्राइकिंगला फेकी येते ठिकाणी. खूप सुरेख क्षेत्र रक्षण आणि फक्त एक सिंगल आता इथून मिळेल या चेंडूवरती. सिंगलने धाव फलक 33 या आकड्यावरती 33 रन्स आतापर्यंत आपण बघू शकाल. 33 धावसंख्या थोडीशी मिस्टेक रिकन्सलेशन करत असताना 34 रन्स आहेत 34 धावा आहेत. थँक्यू अंपायर. ओव्हर द विकेट राहुल ऑन साईडला हा चेंडू आपण बघतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक डीप मधून वेगाने त्या ठिकाणी आता फेकी करतात. बॅकिंगला नव्हते क्षेत्ररक्षक उशिराने येतील त्या कारणासह इथे अजून एक धाव कम्प्लीट होत असताना आणि दुहेरी धावेने आता धाव फलक पुढे जात असताना 36 या आकड्यावरती 36 रन. 54 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करतोय बॉलर सरळ लॉंग ऑफला इथेच येतो वेगाने मिसफील्ड पुन्हा एकदा उचलून फेक तोपर्यंत दुसरी धाव वेगाने सचिन म्हात्रे कम्प्लीट करतात. भारदस्त शरीराचे माळक नक्कीच आहे ते परंतु रनिंग बिटवीन द विकेट तेवढ्याच चपलाईने ती दुसरी बारा चेंडू 16 धावा हे समीकरण आहे या मॅचमध्ये. आता जे वागेश्वर देसाईचा गेंद सागाव संघासमोर खूप चांगली बॅटिंग आतापर्यंत केली आहे सचिन यांनी आणि त्यांना साथ देत असताना राम म्हात्रे देखील तुम्हाला पाहायला मिळाले. ते आता आहेत नॉन स्ट्राइकिंग एंडला. बॉलिंग मार्कवरती एक यंगस्टर तयार होत असताना सोमेश्वर ऑन साईडला दिशा देत असताना वेगाने चेंडू ठरवला तो बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक येतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. येतो हा पहिल्याच चेंडूवरती चौकार. आणि चौकार आलाय चौकाराने धाव फलक 42 आता गरज 12 धावसंख्येची. चेंडू शिल्लक असताना 11 सोमेश्वर तयार होतोय ओव्हर द विकेट सचिन म्हात्रेसाठी. ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न लिडिंग एज फॉलो थ्रू मधून स्वतः सोमेश्वर पोहोचलाय जजमेंट चुकीचा आणि झेल मात्र आता जमिनीवरती चेंडू आदळलाय आणि झेल सोडलाय सोमेश्वरने. दोन धावा घेण्याचा उदी दुहेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 44 46 या आकड्यावरती 10 धावसंख्येची गरज आता या मॅचमध्ये. सागाव संघाला यशस्वी धावसंख्येचा पाठला केला पहिल्याच मॅचमध्ये 78 धावसंख्येचं लक्ष असताना. खूप चांगली बॅटिंग केली होती सचिन म्हात्रेने 75 धावसंख्येची खेळली आणि या मॅचमध्ये देखील खूप चांगला बॅटिंग परफॉर्मन्स. ऑन द राईज खेळल्यात हवेमध्ये आकाश खूपच वेगाने येतोय आणि त्याला बीट करून हा चेंडू हितेश देखील आले त्यांच्या वाक्याच्या बाहेर. लॉंग ऑफ सी मारेच्या पार हा चौकार.
संख्या सहा धाव संख्य से आता गरज 48 झाले चेंडू शिल्लक 9 इनसाइड आउट गैप मध्ये आ चेंडू नो चांस आणि ते सरळ चेंडू आपण बघू शकाल स्वीपर कवर सीमारेषा पार चौकार दोन धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये विजयासाठी आणि ते आपण बघितलं तर फुलर लेन होता बीट होता 52 आतापर्यंत दोन धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये सागावला सोमेश्वर 46 वरती खेळतो आणि हा चेंडू सरळ आपण बघतोय मिड विकेटला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कॅच घेतले आणि बाद होतोय सचिन मात्रे सँक्युटीज ही बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या नक्की झाल्या पाहिजेत अनस्टॉपेबल अविश्वसनीय सचिन मात्रे 15 चेंडू 46 जावा 24 चेंडू 75 पहिल्या मॅच मध्ये या मॅच मध्ये 15 चेंडू 46 दोन धावसंख्येची आता गरज आहे 6 चेंडूंचा खेळ मात्र या मॅच मधला शिल्लक आहे आणि आता काय घडेल कारण क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला हा क्रिकेटचा खेळ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय कभी बाजी इधर तर कभी बाजी उधर हे क्रिकेटमध्ये नेहमीच तुम्हाला पाहायला मिळालंय हितेश तयार होईल ज्याने यावर्षी खूप काही कारनामे देखील केले देसाईच्या माध्यमातून खेळत असताना तो हितेश आता तयार होईल कोहिनूर खऱ्या अर्थानं देसाईचा सध्या तुम्हाला पाहायला मिळेल तयार होत असताना जेन्युइन ऑलराऊंडर हितेश भोईर फ्रॉम देसाई आणि स्ट्रायकिंगला देखील एक जेन्युइन ऑलराऊंडर रोहित भोईर 6 चेंडू 2 धावा लेफ्ट आर्म राउंड द विक ओव्हर द विकेट आणि या मॅच मध्ये डावखुरे हाताने तो गोलंदाजी करतोय आणि इथून कॅच ड्रॉप झाले खूपच वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतो लॉंग ऑफला सीमारेषेच्या बाहेर विजयी चौकार रोहित भोईरने ठोकलाय परंतु इथे कौतुक नक्कीच करेन हितेश ही कला त्याला अवगत आहे कारण उजव्या हाताने देखील तो गोलंदाजी करतो आणि तो डावखुऱ्या हाताने देखील आणि इथे नक्कीच मॅच इथे गमवावी लागली बागेश्वर देसाईला हार्ड लक वॉलपेट सचिन मात्रे टीम सागाव